हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ समिति. माझं नाव गंगा चंद्रकांत देसाई, उपासना केंद्र बांदा. मी 2000 सालपासून उपासना केंद्रात येते. असे छोटे मोठे अनुभव मला भरपूर आले आहेत. हल्ली मे महिन्याचा, गेल्या वर्षी मे महिन्यात मी मुंबईला गेली होती लग्नाला. भावाच्या लग्नाला गेली तर माझं पोट बिघडलं, म्हणजे पोट बिघडलं, लूज मोशन सुरू व्हायला लागलं लग्ना दिवशीच. लग्नाच्या हळदी दिवशी लूज मोशन सुरू व्हायला लागलं. डॉक्टरकडे गेली, गोळ्या घेतल्या, तरी ते थांबेनाच अजिबातच. मग लग्न झालं तसेच मी पोट दाबून बापून त्या नामस्मरणात राहिली, कारण कुठं त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना त्रास देणार. तशीच राहिली मी. आणि नंतर आम्ही यायला निघालो ट्रॅव्हल्सने बांधायला इकडे, तरी माझं लूज मोशन सुरू होतं. बापू म्हटलं बाहेर पडतं सांगितलं. मी एकटीच नव्हती ना ट्रॅव्हल्समध्येच, बाकी सगळं गावात मैया सगळीजण होती. म्हटलं बापू तुम्हीच, पोटाला ओढणी वगैरे बांधली. बापू म्हटलं तुम्ही मला घरी नेईपर्यंत मला व्यवस्थित लूज मोशन होतं का? म्हणे अजिबात ओढणी बांधून म्हणजे लूज मोशन म्हणजे येईपर्यंत मी चांगली होती. आली लगेच आंघोळ केली आणि डॉक्टरकडे गेली. डॉक्टर बोलले तुमचं भरपूर लूज मोशनला, म्हणजे तब्येत तुमची बिघडलेली आहे. तुम्हाला आणि लगेच सुरू झालं लूज मोशन मला, आणि डॉक्टरने मला ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट करून घेतलं, रिपोर्ट केले, तर रिपोर्टमध्ये काहीच नाही, तरी पण लूज मोशन सुरू होतं. अन्न म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं 8-10 दिवस झाले, तरी माझं थांबली नाही. माझी लहान मुलगी घरी नुसती भरपूर रडत होती सारखी. पुन्हा सावंतवाडीला आम्हाला शिफ्ट केलं, तिकडे नेलं तर तिकडे डॉक्टर बोलले, ते रिपोर्ट केले, तरी माझं काहीच त्यांना मिळत होतं. काय आजार आहे, म्हणजे काय झालं आहे ना, कशामुळे झालं, फूड पॉइझन झालं, काय झालं, काहीच कळेना. लूज मोशनांना उलट्या सारख्या चालू होत्या माझ्या, ते कमीच होत नव्हतं. ते बोलले काय आता, म्हणजे रिपोर्ट 2-3 वेळा केली, रिपोर्टमध्ये पण काही नव्हतं. 8 दिवस झाले, 8 दिवस सारखी माझी मुलगी, छोटी मुलगी रडत होती घरी. आणि डॉक्टर बोलले अजून तुम्हाला 8-10 दिवस राहावं लागेल. मला खूप भरपूर टेन्शन आलं, मुलगी पण भरपूर रडत होती घरात, माझ्या आई मम्मी आई वडील एकटेच म्हणजे ती पण रडायला लागले. काय झालं हिला कळेच नाही, सकाळ कंटिन्यू चालूच राहिलं होतं. म्हटलं आता बापू डॉक्टर सांगणार होतं दुसऱ्या वर्षी, तुम्ही अजून 8 दिवस राहा, तुमची ट्रीटमेंट चालू ठेवूया. आणि माझं ट्रीटमेंट इंजेक्शन किती 50-60 सलाईन लावली, तरी माझ्या नंतर माझं सलाईन चालायचंच बंद झालं. ते बोलले आता उपायच काय नाही, आता काय आता आम्ही करू शकत, तुमच्या हातातच सलाईन चालूच होत नाही, आता तुम्ही म्हणजे इलाजच काही नाही. आणि म्हणजे लूज मोशन थांबत पण नव्हतं, पोटात अन्नाचा कण पण नुसतं सलाईनवर होते. मी म्हटलं आता माझं सलाईन एक शेवट 2 डोस होते इंजेक्शनचे ना, ते द्यायला पाहिजे होते. म्हटलं बा सगळ्या डॉक्टरांनी येऊन गेले, सिस्टर येऊन गेले, त्यांनी पण सलाईन प्रयत्न केला पण तो चालेनच सलाईन्स. म्हटलं बाप मी म्हटलं हिला गडबडी 2-3 दिवस कोणी उधी आणून लावलेच नाही बापूंची मला 8-10 दिवसात या सगळे गोंधळ म्हणजे टेन्शनमध्ये. मला कसं त्राणच नव्हतं बोलायला. माझी एक दिवस बहीण आली होती, तिला म्हटलं अगोदर जा आणि घरून बापूंच्या ते उधी घेऊन ये. आणि मला कसं बोलायला त्राण होतं, इथे नामस्मरण राहा, हनुमान चालीसा म्हणत राहा. म्हटलं हनुमान पंचकवच बापूंचं ते म्हणत राहा. माझ्या आजूला बघ म्हटलं संध्याकाळपर्यंत सलाईन पण चालणार, उद्या मला सोडणार म्हटलं काहीच नाही म्हणून. तिने तसं केलं, उदी आणले, लावले बापूंचे, नामस्मरण चालू ठेवलं. संध्याकाळी म्हणजे 2 दिवस सलाईन हातात चाललंच नव्हतं. म्हणजे ते डॉक्टर बोलते आता काही इलाजच नाही. एक सिस्टर अशी सहज आली, म्हटलं जरा सहज तुम्ही ट्राय करा, तिकडे आपण जे उदी लावली हाताला मी, हे सलाईन चालून दे. म्हटलं इंजेक्शन मला चालू हे हातावर माझ्या. तर काय झालं, तिने लावता क्षणी ते लागलं मला लगेचच, चारायला लागले सलाईन्स, ते चारायला लागलं. आणि संध्याकाळी डॉक्टर म्हणजे रिपोर्ट पण केले माझे, सगळे व्यवस्थित होते. आणि मला लूज मोशन थांबलं सगळं, काहीच धरलं नाही. 2 दिवस डॉक्टर बोलून ठेवूया बघूया, या तर नंतर सांगतो म्हणून ठेवलं. म्हणजे 2 दिवस ठेवलं. आणि बोलले का आता तुम्ही 2 दिवस ठेवूया. म्हटलं पण कसं, सकाळी डॉक्टर बोलले काय तुम्ही चांगलं व्यवस्थित आहेत, मला झालं पण नाही लूज मोशन त्या दिवशी संपूर्ण दिवसात, काहीच धरण होतं, तुम्ही जाऊ शकता घरी, तुमची तब्येत बरी आहे, जरा पत्ते पाळा. म्हणजे एवढं डॉक्टरने अजून मला 10-15 दिवस थांबायला सांगितलं डॉक्टरने. बापूंप्रमाणे लगेच ते मी माझं थांबलं लगेच बापूंमुळे, आणि मी सुखरूप घरी आली. हरिओम श्रीराम अंबज्ञ.